नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 3.3 आपला आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणलो 3.4 त्याच्यावरची जी वर्ड प्रॉब्लेम आहे हे होऊन दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये दोन वर्ड प्रॉब्लेम होती, व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे, मग ते आपण ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, आता त्याच्या आधी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जे सोडवून दिलेलं होतं ते तुम्हाला काय केलेलं होतं, आपल्या वहीमध्ये लिहायला सांगितलेलं होतं. जे सोडवून दिलेली उदाहरणं आहेत, कुठली कुठली उदाहरणं आहेत ती सांगितलेलं होतं. जे सोडवले नाही ते परत एकदा आपल्या वहीमध्ये लिहा. पानं 73वरचं 1, 74वरचं 1, 75वरचं 1, 77वरचं 1 अशी चार 3 किंवा 4 जे होतील ते तुम्हाला लिहायला सांगितलेलं. बरोबर, आता काय दिलंय बघा, 3.4 म्हणजे पहिला क्वेश्चन. आता काय 10वी CME आणि मराठी हा पहिला व्हिडिओ आहे. आता क्वेश्चन काय दिले, सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की, त्यांनी काय केले वर्षाच्या सुरुवातीला असं ठरवलं की त्या दिवशी 10 रुपये, म्हणजे पहिल्या दिवशी किती झाले 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, 1-1 रुपये अशी ती बचत करायची ठरवली. बरोबर, तर 31 डिसेंबर 2016 पर्यंतची एकूण बचत किती होईल असं विचारलं, म्हणजे टोटल दिवस किती आहे ते बंद काढा, म्हणजे सुरुवातीपासून पहिली संख्या किती आहे 10, दुसरी किती आहे 11, 12, 13 या पद्धतीने संख्या ह्या या येत जातात. महत्त्वाचं काय, 2016 ही लीप वर्ष आहे. लीप वर्ष ओळखायचं कसं, त्याच्या शेवटी जो आहे म्हणजे 2000, समजा आता 2004 असेल, 8 असेल 12 16, शेवटच्या संख्येला 4 भाग जाणारी संख्या असेल तर ते काय असतं, लीप वर्ष असतं. लीप वर्षामध्ये एक वर्ष एक दिवस काय असतोय 4 असतो. एकूण दिवस किती असतात 365, आणि एक दिवस वाढवलं की 366, म्हणजे याच्यामध्ये किती असणार आहे 366 दिवस असणार आहे. आता सुरुवातीला काय लिहिले बघा मी, सानिकाने पहिल्या दिवशी किती 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12. इंग्लिशमध्ये लिहिले फर्स्ट डे ऑफ सानिका 10, सेकंड 11, थर्ड 12, याप्रमाणे केले म्हणजे काय येणार, ही आणखी दिसली असणार. बरोबर, म्हणून 10, 11, 12 असे संख्ये काय असणार आहे, अंकगणिती श्रेणी असणार, म्हणजे काय अर्थिक प्रवचन असणार आहे. आता याच्यामध्ये बरोबर, आता काय लिहिणार, 2016 हे काय लीप वर्ष. बरोबर, मग काय येणार 2060 इज लीप इयर. बरोबर, म्हणून काय येणार एकूण दिवस किती असतात ते, एकूण दिवस म्हणजे एन बरोबर किती 366, मराठी भाषेमध्ये काय येणार टोटल डेज किती असणार ते 366. बरोबर, एकूण दिवस एन बरोबर 366 चालत. आता याच्यावर जायला पण काढू शकतोय, म्हणजे काय एन बरोबर आता पहिली संख्या, आता ए म्हणजे काय आहे 10, बी बरोबर किती आहे 10, 1 म्हणजे किती 1, ए मिळाला आहे बी मिळाला आपल्याला. बरोबर, आता एन पण आपल्याला माहित आहे किती आहे 366. बरोबर का, एन बरोबर किती आहे 366. बघा साहेब काय काय लिहिलंय मी, पहिल्यांदा काय लिहिलंय ती सिक्वेन्स लिहिल्या, सिक्वेन्स लिहिल्यानंतर लीप वर्ष आहे ते लिहिलंय. लीप वर्ष आहे आता काय सांगितलं मी 16, आणि शेवटची जी संख्या असं बघा इथं 16 आहे, या संख्येला 4 जर पाहायला असं तर ती म्हणायचं लीप इयर. तो आता सध्याचं वर्ष जे आहे 2020 हे पण लीप वर्ष आहे. बरोबर, तर याच्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, एस एन सूत्र आहे माझ्याकडे, एस एन बरोबर एन छेद 2, 2a+n-a b, त्याच्यामध्ये फक्त किती लागायचं, एन रिटर्न काय येणार 366, 366 ह्या सगळ्यांची बेरीज येणार, काय येणार 366/2, 2 × 1 बघा 10 + 366 - 1 डी इथे आहे, परत 1 नाही सोडवायचं आहे, 366 भागा जातोय. बरोबर,
अकरावी छत्तीस किती येणार इथं 183 येणार आणि इथं हे किती आलं 20 अधिक 366 वजा 1 365 365 अधिक 320 किती येणार आहे 75 आणि 183 किती होईल 366 बरोबर देणार 183 गुणिले पंचवीस किती आहे 385 दोघांचा गुणाकार केलं तर किती येणार आपल्याकडे त्याचं उत्तर येते फायनल 366 जर घरीच गेलं तर याचा गुणाकार किती येतोय बघा गुणाकार मी करून दिला एकच मी सांगतो 70455 सागराची एकूण बचत किती होणार 70455 रुपये असं पूर्ण वाक्यात परत लिहायचं सानिकाची एकूण बचत असं वाचल्यानंतर बरोबर क्वेश्चन आपल्या व्हिडिओ बघताना पुस्तकामध्ये समोर ठेवायचं आहे एका गृहस्थाने 8000 रुपये कर्जाऊ घेतले म्हणजे काय केले कर्जाने एका माणसाने 8000 रुपये घेतले आणि त्यावर 1360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले त्या 8000 रुपये किती व्याज देणार आहे तो 1360 रुपये म्हणजे आता तो एकूण रक्कम किती देणार परतफेड करणार म्हणजे काय 8000 अधिक 1360 दोघांची बेरीज करू ती 9360 रुपये तो काय करणार त्याला परत देणार पुढे काय दिलं बघा आता याच्यामध्ये क्वेश्चन म्हणजे बघा हप्ता आधीच्या हप्त्यातील 40 रुपये कमी देऊन 12 मासिक हप्त्यात भरले मासिक हप्ते किती आहे एन बरोबर हप्त्यांची संख्या एन बरोबर किती आहे 12 दंडी आधीच हप्त्यापेक्षा एक हप्त्यामध्ये किती वजा 40 ने कमी घेतले म्हणजे काय ज्यावेळी असा क्वेश्चन येतोय त्यावेळी डी बरोबर काय घ्यायचा आहे वजा 40 घ्यायचा आहे कमी आले का त्यामध्ये हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये प्रिसिडिंग द असं काहीतरी आहे बघा सिनेमाच्या पुस्तकामध्ये काय दिलंय तर त्याने पहिला हप्ता व शेवटचा हप्ता पहिला हप्ता म्हणजे काय हे काढायचा आहे शेवटचा हप्ता म्हणजे काय काढायचा आहे टी एन काढायचा आहे बरोबर तर जी बरोबर लिहिले बघा तिथे वजा 40 एन बरोबर किती आहे 12 तर या पद्धतीनं आपल्याकडे सूत्र आहे सूत्र काय बघा मॅडम एस एल च सूत्र आहे एस एन बरोबर काय आहे एन छेद 2 सूत्र काय 2a अधिक एन वजा ए बी बरोबर आहे का बघा जिथे येणार तिथे काढा का 12 एस 12 बरोबर 12 छेद 2 2 ए किती आहे ए म्हणजे पहिला हप्ता काढायचा आहे ए आहे तसं अधिक एन एन किती आहे 12 वजा ए किती किती आहे बघा वजा 40 वजा 40 हा कंसात टाका म्हणजे ते गुणाकार तुम्हाला व्यवस्थित दिसत तर एस 12 ची किंमत आहे किती आहे किती आहे 9307 9307 इथं टाकला आपण 12 छेद 2 पहिले 6 नंतर पण चालतंय हे 6 2 ए अधिक 12 वजा 1 11 आणि हे वजा म्हणजे काय म्हणायचं वजा होणार वजा 11 चौक 46 म्हणजे 440 हा 6 एकदा भागाकार 9307 बरोबर 2 ए वजा 440 भागिले काय ना 6 बरोबर 6 ने भाग होतो का बघा आता 6 × 6 × 6 बरोबर झाले किती 3 6 × 5 30
फायदे किती 3 6 6 36 म्हणजे 0 आहे म्हणजे किती आले 1560 बरोबर 2a वजा 440 हा जो वजा 400 आहे तो इकडे घ्या म्हणजे काय होणार 1560 अधिक 440 बरोबर 2a बरोबर म्हणजे 40 a मध्ये आला म्हणजे किती झाले 16 1600 आणि 400 मध्ये किती झालं 2000 2000 बरोबर 2a 2 इकडे येणार 2000 छेद 2 बरोबर a किती येणार a बरोबर 1000 ए म्हणजे काय पहिला हप्ता फर्स्ट टर्म बरोबर ए म्हणजे काय आला पहिला हप्ता आला इथे लिहू शकतो आपण पहिला हप्ता बरोबर किती 1000 सेम वाले काय लिहिणार फर्स्ट इंस्टॉलमेंट ए म्हणजे ए बरोबर बरोबर आता लास्ट हप्ता काढायचा आहे लास्ट हप्ता म्हणजे काय टीएन काढायचे आता इकडे लिहितो बघा वर्ड प्रॉब्लेम फक्त पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे समजायला पाहिजे जर समजलं तर आपण ते व्यवस्थित करणार आहे आता काय झालंय बघा ए लिहिला ए म्हणजे पहिला हप्ता मी काढलेला आहे आता शेवटचा हप्ता काढायचा म्हणजे काय टीएन मला काढायचा ए अधिक एन वजा ए डी हे सूत्र आहे टीएन म्हणजे किती टी 12 आपल्याला काढावा म्हणजे का कारण एनची संख्या किती आहे 12 शेवटचा हप्ता तो आपल्याला पहिला हप्ता आहे म्हणजे जिथं इथं एन तिथे काढणार मी टी 12 याची किंमत किती आली आता 1000 हे 1000 अधिक इथे किती येणार 12 वजा 1 डीची किंमत किती आहे वजा 40 बरोबर तर हे 1000 आहे तसं 12 वजा 11 11 गुणिले वजा 40 म्हणजे किती येणार परत 440 या दोघांची बे वजा बाकी केलं तर किती येणार 560 रुपये म्हणजे टी 12 म्हणजे काय येणार शेवटचा हप्ता किती 560 आणि लास्ट इंस्टॉलमेंट किती 560 रुपये पहिला हप्ता किती असणार त्याचा 1000 रुपयाचा आणि शेवटचा हप्ता किती असणार आहे 560 रुपयाचा याच पद्धतीने ही दोन गणित तुमच्या समोर मी आज घेऊन आलेलो होतो व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे व्यवस्थित लिहिला तर तुम्हाला ते व्यवस्थित कळत जिथं जिथं कळत नाही तिथे व्हिडिओ तुम्ही थांबवा व्हिडिओ थांबवून परत ते झूम करून ते व्यवस्थित लिहून आपल्या वहीमध्ये ते करा ओके बाकीचा जो त्यातला जो आहे क्वेश्चन ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेतले जातील वही आपली व्यवस्थित स्वच्छ ठेवा लवकरात लवकर टेस्ट घेणार आहे आज कुठला वार असणार तुम्हाला व्हिडिओ कधी मिळेल काय सांगता येतील तरी पण मी तुमच्याशी ग्रुप चॅटिंग करून सांगेन की टेस्ट आपली कधी ठेवणार आहे काय ठेवणार आहे कुठल्या टॉपिकवर त्यानंतर तुम्हाला 2-3 दिवस वेळ मिळेल अभ्यासासाठी आणि टेस्ट तुमची घेतली जाईल ओके धन्यवाद